मुलांमधील अंधश्रद्धा दूर होण्यासाठी 44वे गणित विज्ञान तालुकास्तरीय प्रदर्शन नुकतेच जावळा या ठिकाणी सुरू झाले आहे. याचे उद्घाटन पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्योतिक्रांती मल्टीस्टेटचे चेअरमन अजिनाथ हजारे उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला आहे. जामखेड तालुका विज्ञान गणित शिक्षक संघटना पंचायत समिती जामखेड व क्रांतीज्योती उच्च माध्यमिक विद्यालय जवळा यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेड तालुक्यातील जवळा येथे 44वे तालुकास्तरीय 3 दिवसीय गणित विज्ञान पर्यावरण व लोकसंख्या शिक्षण प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते सकाळी संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्योतिक्रांती मल्टीस्टेटचे चेअरमन अजिनाथ हजारे, ज्येष्ठ नेते श्रीरंग कोल्हे, मुरलीधर हजारे, भाजपाचे तालुका अध्यक्ष रवी सुरवसे, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, पंचायत समिती सभापती सुभाष आव्हाड, सूर्यकांत मोरे, माजी सभापती डॉक्टर भगवानराव मुरुमकर, पंचायत समितीचे उपसभापती राजश्री सूर्यकांत मोरे, पंचायत समिती सदस्य मनीषा सुरवसे, नगराध्यक्ष निखिल गायतडक, जवळा ग्रामपंचायतचे सरपंच प्रशांत शिंदे, सरपंच डॉक्टर सजीराव मोहोळकर, चेअरमन प्रदीप पाटील, उपसरपंच काकासाहेब वळुंजकर, ग्रामपंचायत सदस्य शरद हजारे, चेअरमन सुनील हजारे, माजी उपसरपंच कोल्हे, जालिंदर चव्हाण, भाऊसाहेब चव्हाण, जामखेड तालुका शिक्षण अधिकारी पोपट काळे, संचालक राम निकम, माजी चेअरमन नारायण राऊत, अध्यक्ष बाळासाहेब मोरे, ज्योतिक्रांती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा धनलक्ष्मी अजिनाथ हजारे, सचिव वंदना दशरथ हजारे, सचिव किरण वर्षे, प्रसिद्धी प्रमुख उद्धव हुलगुंडे, तालुका गणित शिक्षक संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब इतापे, विज्ञान शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बाजीराव गर्जे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष दिलीप ढवळे, मुख्याध्यापक संघटना अध्यक्ष दशरथ कोपनर, शिक्षण विस्तार अधिकारी कांतीलाल ढवळे, शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय कवळे, सुरेश सानप, क्रांतीज्योती इंग्लिश स्कूल जवळाचे मुख्याध्यापक सुरेश सानप, TDF संघटनेचे अध्यक्ष श्रीधर जगदाळे, संतोष डामाळे सर, संतोष राऊत सर सह तालुक्यातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. मित्रांनो, गतवर्षी 43वा विज्ञान प्रदर्शनात या संस्थेच्या मुख्याध्यापकांकडे नारळ अर्पण केलं आणि त्यांनी या विज्ञान प्रदर्शनाची जबाबदारी स्वीकारली आणि या वर्षीचं भव्यदिव्य अशा प्रकारचं विज्ञान प्रदर्शन आपण या ठिकाणी आयोजित केलं. आपल्याला मी पण गेल्या 4 वर्षापासून आपल्या सगळ्यांच्या समवेत काम करत आहे. आपण म्हणतो कुणी देव आहे कुणी देव नाही असं मानतो, परंतु हा श्रद्धेचा भाग झाला. परंतु नवसायस करणं, नवसायसासाठी कोंबडं बलिदान करणं, बोकड कापणं, प्रसंगी मुलं बाळे होत नाहीत म्हणून बोकड कापणं, इथपर्यंत शेवटी आपण ते समजू शकतो. पण काही ठिकाणी नरबळी देणं अशा प्रकारच्या, याला श्रद्धा म्हणायचं की अंधश्रद्धा, हा या ठिकाणी जरूर विचार करणं गरजेचं आहे. आणि मग अशा या अनिष्ट प्रथा, या अशा या वेगवेगळ्या प्रथा रूढी, या चांगल्या रूढी असतील, चांगल्या प्रथा असतील, तर त्याचं पालन आवर्जून आपण केलं पाहिजे. परंतु जर प्रथा आणि रूढी ज्या अनिष्ट असतील, तर त्या अनिष्ट प्रथा रूढीला आपण फाटा दिला पाहिजे. आणि या ठिकाणी म्हणून आपण अंधश्रद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं गरजेचं आहे. लोकसंख्या चळवळीला, लोकसंख्येला आळा घालण्यासाठी आणि लोकांचं जीवनमान उंचावण्याकरिता ज्या काही गोष्टी करणं गरजेचं आहे, त्या करणं गरजेचं आहे. म्हणून या बालमनांवरच आपण चांगल्या प्रकारचे संस्कार जर केले, त्यांच्या मनामध्ये जर वैज्ञानिक दृष्टिकोन जर रुजवला, तर त्याचा पुढे ही पिढी, भावी पिढी ही चांगली सुजाण नागरिक झाल्याशिवाय राहणार नाही. हेच लक्षात घेते की विज्ञान जसं वरदान आहे तसं शाप देखील आहे, आणि त्यामुळं ज्या गोष्टी समाजाला घातक आहेत अशा गोष्टी टाळण्याचा आपण प्रकाशाने प्रयत्न केला पाहिजे. आज मोबाईलमुळं खूप मोठ्या प्रमाणावर तरुणांची मनं कलुषित झालेली आहेत, तेव्हा त्यांनी देखील आपल्यामध्ये काही सुधारणा करून घेतल्या पाहिजेत. निसर्ग हा मेंटेन झाला पाहिजे. निसर्गाच्या कोणत्याही गोष्टीचा एखाद्याची जास्त जर ऱ्हास होत चालला तर त्याच्यावरती पर्याय म्हणून खऱ्या अर्थानं आपण ही सिस्टीम तेवढ ठेवतो, आणि ही सिस्टीम जर ब्रेक झाली तर मग मात्र आपण निसर्गाचा कोप झालो किंवा विज्ञानाचा अतिरेक झाला अशा पद्धतीचं आपण वक्तव्य करतो. पण एकूणच बालवयापासून या प्रदर्शनाची आवड निर्माण व्हावी, प्रदर्शनाच्या माध्यमातून
एक दूरदृष्टिकोन मिळावा अशा पद्धतीचं काम या शालेय जीवनामध्ये प्रत्येक विद्यार्थी दशेमध्ये प्रत्येकाला करायला मिळतं आणि त्यातूनच तो खऱ्या अर्थानं निर्माण होत असतो. खऱ्या अर्थानं एक आदर्श नागरिक निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षकांनी जे खडतर त्यासाठी प्रयत्न केले त्यांना त्यांच्यामध्ये जो शिक्षक किंवा एक रिसर्च करण्याच्या दृष्टिकोनातून शास्त्रज्ञ निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी त्याला आवड निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हे विज्ञान प्रदर्शन होत असताना आपल्याला दिसतंय आणि म्हणून प्रत्येकजण जीवनामध्ये आपली स्वप्न घेऊन जात असताना माणूस दिसतो परंतु त्या स्वप्नाच्या आनुषंगिक बाबी करायच्या जर असतील तर आपल्याला असे वेगवेगळे उपक्रम आणि प्रयोग केल्याशिवाय खऱ्या अर्थानं दिशा ही दिसत नाही. आणि ही दिशा जर योग्य रीतीने जायचं असेल दिशा कळायची असेल आपल्या सभोवतालचा परिसर आपला तालुका जिल्हा राज्य देश जर चांगल्या पद्धतीने जायचा असेल तर असा सर्व लोकांनी सर्वांनी एकत्रितरित्या चांगल्या बाजूने प्रयत्न केले तर निश्चित स्वरूपामध्ये त्याच्यातून चांगले परिणाम आपल्याला बघायला पाहायला ऐकायला मिळतात. आणि म्हणूनच कोणतीही गोष्ट जर करायची असेल तर आपण त्या पद्धतीनं केली पाहिजे आणि एकूणच अशा या परिस्थितीमध्ये आपण हे गणित विज्ञान पर्यावरण लोकसंख्या आणि शिक्षण प्रदर्शन अशा पद्धतीचं हे प्रदर्शन केले. मला वाटतं यावर्षी पर्यावरण लोकसंख्या आणि शिक्षण हे नवीनच तीन शब्द ऍड झालेले दिसत आहेत कारण जेव्हा जेव्हा मी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं तेव्हा गणित आणि विज्ञानच होतं आणि दोनच संघटना कार्यरत होत्या. आता तुम्हाला ह्या परत पर्यावरण लोकसंख्या आणि शिक्षण याच्या पण संघटना तयार कराव्या लागतील आणि लोकसंख्येचा संघटनेला जरा त्याला दोनच आहेत त्यालाच करा अध्यक्ष. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जो प्रश्न निर्माण होतो त्याच्याकडे शासनाने लक्ष वेधण्याच्या दृष्टिकोनातून असे उपक्रम हाती घेतले जातात. निश्चित स्वरूपामध्ये क्रांती ज्योती इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक स्कूलच्या माध्यमातून हे प्रदर्शन इथं घ्यायचं ठरवलं. त्यासाठी मला वाटतं काळे सरांनी सांगितलं की थोडे निधी कमी आहे म्हणूनच तर हजारी गुरुजींकडे आपण ते दिलंय. सांगा आता मराठी प्रतिनिधी किरण रेडे विश्वदर्शन न्यूज जवळा.